देवगाव तरुणी तालुका निवासा जिल्हा अहमदनगर येथील वराळ लग्नासाठी स्कूल बस क्रमांक MH17BD104 ने पैठण तालुक्यातील बिडकिन येथे जात असताना इसारवाडी फाट्याजवळ त्याच्यासमोर चालत असलेल्या भारत पेट्रोलियमच्या टँकर क्रमांक MH12KP4392 या टँकरने अचानक उजवीकडे वळण घेतल्यामुळे स्कूल बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावले। स्कूल बसच्या चालकाने अचानक ब्रेक लावल्यामुळे मागून येणाऱ्या पर्पल कंपनीच्या ट्रॅव्हल क्रमांक MH12RN8195च्या चालकाला गाडीला नियंत्रण न करता आल्याने त्याने समोरील स्कूल बसला जोरदार धडक दिली। ट्रॅव्हल्सने स्कूल बसला धडक दिल्यानंतर स्कूल बस समोर असलेल्या टँकरवर धडकली। या तिहेरी अपघातात दुर्योधन भगवान जाधव वय वर्ष 40, शेषराव उत्तम काळे वय वर्ष 36, बाबासाहेब वाल्लेकर वय वर्ष 28, राहुल वाल्लेकर वय वर्ष 28, विनोद धोंडीराम काळे वय वर्ष 30, शिवाजी देवा बोरुळे वय वर्ष 55, कौशल्यबाई उत्तम पात वय वर्ष 50 हे जखमी झाले असून यातील 7 जणांना गंगापूर येथील शासकीय रुग्णालयात तर 3 गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। जखमींच्या मदतीसाठी डॉक्टर प्रशांत पोपटराव पंडुरे व पायलट सचिन कराळे राहणार भेंडाळा यांनी 108 या क्रमांकावर विशेष सहकार्य केले। औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।